नमस्कार माझे कुटुंब माझे सर्वेक्षण या ॲपच्या अपडेटेड व्हर्जन मध्ये आपल्याला माहिती कशी भरायची ते ॲप डाउनलोड कसे करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या आधीच्या वापरलेल्या ॲपमध्ये आपल्याला डॅशबोर्ड दिसत होता प्रमाणे कुटुंबातील व्यक्तींची माहिती दिसत नव्हती परंतु आता नवीन आलेल्या अपडेटेड ॲपमध्ये या कुटुंबाची सर्व माहिती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याला दिसत आहे तर ते ॲप डाउनलोड कसे करावे त्यातील माहिती कशी भरावी याविषयीची माहिती घेऊया चला तर सुरू करूया नवीन अपडेटेड ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला त्या ॲपची ए पी के फाईल असणे गरजेचे आहे आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपले वरिष्ठ यांच्याकडून ती पी के फाईल मिळवा किंवा ज्यांच्या मोबाईलमध्ये नवीन व्हर्जनचे ॲप दिसत आहे त्यांच्याकडून ती पी के फाईल मिळवा आणि त्यावरून ते ॲप डाउनलोड करा ही एपी के फाईल आपल्याला व्हिडिओ खाली देऊ शकत नाही त्यामुळे ती तुम्ही स्वतंत्र मिळवायची आहे आपल्याकडे एपी के फाईल मिळाल्यानंतर समजा व्हॉट्सअपद्वारे मिळालेली ही एपी के, एपी के फाईल आहे त्या ए पी के फाईलवर मी या ठिकाणी क्लिक करणार आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल असे ऑप्शन येईल त्या इन्स्टॉलवर क्लिक करा इन्स्टॉल करायला थोडा वेळ लागेल इन्स्टॉल पूर्ण झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी न उघडता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर या त्या ठिकाणी त्या ॲपवर क्लिक करा त्यानंतर जे परमिशन मागेल त्यावर अलाव करा अलाव ओनली ऑइल यूजिंग द ॲप यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीची स्क्रीन येईल त्या ठिकाणी सर्वेअर नंबर सुपरवायझर नंबर लॉगिन पासवर्ड हे पूर्वीप्रमाणेच आहे परंतु त्या ठिकाणी ऑफलाईन फेज वन ऑफलाईन फेज टू अशा पद्धतीने दोन ऑप्शन आलेले आहेत त्या ठिकाणी ऑफलाईन इन करू शकता आपण सर्वेअर मोबाईल नंबर टाकूया अशा पद्धतीने सर्वेअर मोबाईल नंबर सुपरवायझर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचंय जर आपल्याला ऑफलाईन भरायचे असेल तर तुम्ही वर क्लिक करू शकता फेज वन म्हणजे पहिली फेरी त्याची माहिती भरायची असल्यास या ठिकाणी क्लिक करा आणि दुसऱ्या फेरीची माहिती भरायची असल्यास ऑफलाईन फेज टू वर क्लिक करा आपण ऑफलाईन भरण्याऐवजी ऑनलाईन जात आहोत म्हणून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फेज वन आणि फेज टू असे दोन ऑप्शन दिसतील जर आपल्याला फेज वनची माहिती भरायची असेल तर या ठिकाणी फेज वन असे त्यावर क्लिक करा आणि पूर्वी ज्या पद्धतीने माहिती भरली त्या पद्धतीने आपल्याला ऑप्शन निवडायचे आहेत जसे की म्युन्सिपल कॉर्पोरेशन नेक्स्ट नेहमीप्रमाणे पूर्वीच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे नाशिक नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन वॉर्ड नंबर चौदा या ठिकाणी सी टाकायची आहे आपण ज्या सी अंतर्गत किंवा हॉस्पिटल अंतर्गत येतो त्याचे नाव टाका हे पूर्वीप्रमाणेच आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण आधीच्या मध्ये माहिती भरली त्याच पद्धतीने माहिती भरायची आहे त्यानंतर फेज टू मध्ये माहिती कशी भरायची तर आपण बॅक येऊया ओके एक्झिट पुन्हा आपण नंबर टाकूया सत्याहत्तर एकोणावीस झिरो एक अशा पद्धतीने माहिती भरल्यानंतर आपल्याला ऑनलाईन इन केल्यानंतर आता आपल्याला फेस टू मध्ये मा कशी माहिती भरायची ते पाहूया या ठिकाणी फेस टू वर क्लिक करायचं आहे फेस टू वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या कोपऱ्यात तीन रेषा आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू रेकॉर्ड सिंक्रनाइज सेटिंग आणि लॉग आउटचं बटन दिसेल न्यू रेकॉर्ड मध्ये क्लिक केल्यानंतर जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगर परिषद असेल तर खाली आणि रुरल असेल तर इथे क्लिक करा मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करतो आहे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा आधीच्याच पद्धतीने आपण जिल्हा निवडायचा आहे मी नाशिक निवडतो आहे त्यानंतर नाशिकमध्ये नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यानंतर वॉर्ड वॉर्ड नंबर चौदा त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आधीचा डाटा लोड होण्यासाठी वेळ घेईल या ठिकाणी आपण जितके घर या ठिकाणी भरलेले आहेत त्या सर्व घरांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे दुसऱ्या फेजमधील माहिती अपडेट करताना आपल्याला त्या ठिकाणी कुटुंबप्रमुखाचे नाव टाकायचं आहे किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मग आपल्याला ते सर्च करायचं आहे समजा मोबाईल नंबर टाकला या ठिकाणी कुटुंबप्रमुखाचा त्र्याऐंशी एकोणतीस ब्याण्णव हा कुटुंबप्रमुखाचा नंबर टाकल्यानंतर आपोआप त्या ठिकाणी कुटुंब क्रमांक कुटुंबप्रमुखाचे नाव दिसेल त्या ठिकाणी फॅमिली हेड मोबाईल नंबर की नंबर त्याचप्रमाणे माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी त्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा त्याची माहिती दिसणार आहे त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा जर त्यात काही बदल झाला असेल तर तुम्ही ती माहिती चेक करू शकता म्हणजे एकूण चार व्यक्तींची माहिती पुन्हा अपडेट करायची आहे तापमानात काही चेंजेस झाले असतील तर चेक करा आणि त्यानंतर कन्फर्म अँड सबमिटवर क्लिक करा म्हणजे ती माहिती पुढे जाणार आहे अशा पद्धतीने माहिती अपडेट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक घरातील व्यक्तीची माहिती अपडेट करायची आहे आपण दुसरं नाव घेऊया नावाने सुद्धा सर्च करू शकतो आपण नावाने सर्च केल्याबरोबर ते कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचं मोबाईल नंबर दिसतं त्याचप्रमाणे हाऊस की नंबर दिसेल त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींची संख्या दिसेल त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर जर माहितीत काही बदल झाला असेल तर तो बदल या ठिकाणी लिहायचा आहे आणि मग नेक्स्टवर क्लिक करा अशा पद्धतीने माहिती भरून झाल्यानंतर कन्फर्म अँड सबमिटवर क्लिक करा माहिती सक्सेसफुली अपलोड होईल अशा पद्धतीने दुसरी फेरी किंवा दुसरं फेज यातील सर्व कुटुंबांची माहिती अशा पद्धतीने अपडेट करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि काही शंका असल्यास खाली कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वेक्षक बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा धन्यवाद